महाविद्यालयीन आवारामध्ये टवळखोरांवर कारवाईसाठी पोलिसांचे दामिनी पथक आता ऍक्शन मोडमध्ये आले आहे. अहमदनगर शहरामध्ये महाविद्यालयीन परिसरामध्ये महिला आणि युवतींची छेडछाड, मारामाऱ्या अशा विविध घटना घडत आहेत. नुकतेच महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर आता दामिनी पथक ऍक्शन मोडमध्ये आलंय. शुक्रवारी सकाळी अहमदनगर शहरातील शाळा महाविद्यालयीन परिसरामध्ये रोड रोमिओ तसेच महाविद्यालयीन तरुणांच्या वाहनांची आणि बॅगची तपासणी दामिनी पथकाच्या वतीनं करण्यात आली. तर अनेक टवळखोरांवर कारवाई करणार असल्याची माहिती दामिनी पथकाच्या निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी दिली. दोन दिवसाआधीच न्यूयॉर्क कॉलेज प्रसंग घडला, त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब तसेच NCVPI साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई निर्भया पथकाद्वारे चालू आहे. जवळपास आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहेत. त्या सगळ्या टीम या साध्या वेशामध्ये कार्यरत आहेत आणि जे वाहनासंबंधी जे नियम लावून दिलेले आहेत त्याचं सुद्धा उल्लंघन करतात, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. या व्यतिरिक्त बॅग सुद्धा चेक केल्या जात आहेत. जर कोणी संशयित आढळून येत असेल तर त्यांच्या बॅग सुद्धा चेक होत आहेत, जेणेकरून कोणी शस्त्र वगैरे काही सोबत ठेवलेलं आहे का याची सुद्धा सहा विचार करण्यात. न्यूज रिपोर्टर सार्थक थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.